नमस्कार, मी मुक्ता लोंढे, माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहोत आणि वांद्रे पूर्व कलानगर येथे आपण आहोत. या ठिकाणी नवजीवन विद्या मंदिर येथे अनेक जण अर्थातच जनता ही मतदान करण्यासाठी आलेली आहे. 12 वाजून गेलेले आहे, ऊन जे आहे तापलेलं आहे, सूर्य डोक्यावर आलेला आहे, तरीही मतदानासाठी रांग ही वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय. मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा लोकांचा पाहायला मिळतोय. अनेक जण जे आहे टोपी छत्री घेऊन आले आहेत, सनग्लासेस लावून आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पाहताय आतापर्यंत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये 15.73% इतकं मतदान झालेलं आहे. लोकांच्या रिएक्शन काय आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कधीपासून उभे आहात रांगेत, काय सांगणार? काय सांगणार, आम्ही एक तास झालं उभे. प्रचंड ऊन आहे, तुम्ही मतदानासाठी आला आहात, काय बोलणार? उन्हात काहीतरी फॅसिलिटी केली पाहिजे ना. उन्हात एवढे लोक उभे राहिले, ते तहान लागली आहे, पाणी पाहिजे, काहीच सोय नाही इकडे, नो फॅसिलिटी. तुम्ही काय सांगणार, कधीपासून आला आहात तुम्ही इथे? एक तास झाला. प्रचंड ऊन तापलेलं आहे, तरी आणखी भोली मोठी रांग या ठिकाणी आहेत आणि आताच माहिती मिळाल्यावर काही पाण्याची सोय देखील या ठिकाणी नाहीये. ठीक आहे, चालतोय, आपली ड्युटी आहे, करायला पाहिजे. आपण काही जणांचं असं मत आहे, आपली ड्युटी आहे, आपण मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे. आणखी काही लोकांशी आपण संवाद साधणार आहोत, नेमकं मतदानासाठी त्यांच्यासाठी कोणते मुद्दे जे आहे महत्वाचे आहेत, कोणत्या मुद्द्यांवर जे आहे विकास कामांचा मुद्दा असेल किंवा भावनिकेचं राजकारण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. काका काय सांगणार, कधीपासून उभे आहात मतदानासाठी? आम्ही एक तास झालो उभे. नक्कीच, आपण हा जो मतदारसंघ पाहतो या ठिकाणी उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. कुठेतरी विकास कामांचा मुद्दा असेल किंवा भावनी देखील लाट असेल, हे मुद्दे पुढे केले जात आहेत. तुमचा नेमका खासदार कसा हवा, तुम्हाला काय वाटतंय? काम करणार आहे असं, मतदारसंघामध्ये काम करणार आहे असं, प्रगती झाली पाहिजे, विकास पण झाला पाहिजे. नक्कीच, आपण इथं महिला आहेत काही, त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगणार, कधीपासून उभे आहात रांगेत? रांगेत कधीपासून उभे आहात? बराच वेळ झाला. ऊन तापलेलं आहे, तरी देखील तुम्ही मतदानाचा हक्क बजावत आहात. तुम्ही जे आहे आपल्या देशासाठी विकासासाठी इथे आला आहात. भावनिकतेचं राजकारण असेल, विकासाचं राजकारण असेल किंवा हिंदुत्वाचे मुद्दे वारंवार प्रचारामध्ये येतात, तुम्हाला नेमका तुमचा खासदार कसा हवा? आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, जोही कोण निवडून येईल तो चांगला असावा, बस. विकासाचे मुद्दे समोर असले पाहिजे, बाकी दुसरा मग आमचं कशाचं काही घेणं देणं नाही त्याच्यावर. सगळं व्यवस्थित झालं, सगळं झालं चांगलं, बस झालं. नक्कीच, आपण आणखी काही लोकांशी संवाद साधूया. काय सांगणार, कधीपासून रांगेत आहात? झाला एक तास झालं. प्रचंड ऊन आहे आणि मुंबईकरांचं स्पिरिट नेहमीच चर्चेमध्ये असतं की मुंबईकर ऊन असो, वारा असो, पाऊस असो, नेहमी जो आहे कामासाठी असेल किंवा त्याचं जे महत्व, आता तुम्ही देखील आहात, ऊन प्रचंड तापलेलं आहे, तुम्ही मतदानासाठी आलेला आहात, कोणते मुद्दे नेमके जे आहे चर्चेत असले पाहिजे सर्वसामान्य माणसासाठी? कामं झाली पाहिजेत लोकांना, बस तेच आहे, बाकीचं काय आपापसात काय करता शिव्या देतात, कोणाला काही घेणं देणं नसतं. मेन कामं झाली पाहिजेत आणि तीच होत नाही. हा, स्टेशनच्या इकडे बँड्राल इकडे भरपूर लोक आहेत, काही होत नाही, त्यांची शूटिंग काही होत नाही. रिक्षावाले, टॅक्सीवाले, त्यांची शूटिंग करा. स्टेशनला जाऊ, स्टेशनला जा, तुम्ही इथे येऊ नका, रोज तिथेच जा, संध्याकाळी 7 सकाळी 6 आणि मग ते दाखवा काय दाखवायचं ते, मग मी मानतो तुम्हाला, खरे तुम्ही हे असाल तर प्रेस रिपोर्टर. प्रचंड जे आहे ट्रॅफिक असेल किंवा इतर मुद्दे, रस्त्यांचा मुद्दा असेल, तुम्ही सांगितल्यानंतरच लोकांचे प्रश्न आम्ही मांडतोय. लोकांचे प्रश्न समोर आले, आम्ही रेल्वेने येतो, रेल्वेने म्हणून तर माहिती नाही ना, माहिती असते तर तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे लोकांपर्यंत आपलं बिग ह्याचा पुल आहे ना, स्कायवॉक बनवा आणि ते बेरामपाडा जो पुढे आलाय तो हटवा, बस. आणि तिथे बांद्रा रेल्वे स्टेशन आण, जसं CST अटॅच आहे, दादरला अटॅच आहे, बॉम्बे सेंटरला अटॅच आहे, इथे बँड्रा आणि कुर्ला अटॅचच नाही, कारण रिक्षावाल्यांचा गेम आहे तिथे सगळं आहे. मी देखील आता त्याच भागातून आली होती या ठिकाणी. प्रचंड रिक्षा जे आहेत रस्त्यावर आहेत आणि ट्रॅफिक 2 वर्ष आहेत, तो जरा मुद्दा क्लिअर करा. बँड्रा टर्मिनस आहे ते इकडे आणा, अटॅच करा, म्हणजे रिक्षावाल्यांची दादागिरी तरी संपेल. 200-200 रुपये घेतात 10 मिनिटांसाठी, कोण बोलताय, कोण नाही करत आहे काय? तो काय होता, तो तिथपर्यंत नेला होता, काय फायदा त्याचा? BKC पर्यंत नेला होता, इकडे आणा जवळच्या जवळ, झोपडपट्ट्या माप वाढते तिथे, पत्र्याच्या पुलच्या पुल. आणि विचारायला गेला, म्युन्सिपाल्टीला विचारायला गेलं, ते म्हणजे आमच्या हाती देत नाही. पोलीसवाल्यांना सांगायला गेलं, ते आमच्या हाती देत नाही. हद्दीत कोणाच्या येतं ते, हाच मोठा प्रश्न आहे. बांद्र्याच्या हद्दीत येतं की पाकिस्तानच्या हद्दीत येतं की कुठे येतं, ते हद्द पण क्लिअर करा. पब्लिक काय बोलत नाही, हा चूक आहे त्यांचं, कारण ते प्रकाशित येऊ शकत नाही, ते घाबरतात. सरळ बोलायचं माणसाने,
नक्कीच आपण पाहतोय की बांद्रा रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी प्रचंड जी आहे रिक्षावाल्यांची मजुरी वाढलेली आहे आणि बहिरामपाडाचा मुद्दा देखील आता येथील जे आहे जनतेने उपस्थित केलेला आहे. प्रचंड जे आहे त्यांनी आपल्या मनामधील राग आणि संतापही व्यक्त करून दाखवलेला आहे. विकास कामं करताना नेमकं कोणते मुद्दे समोर असले पाहिजेत किंवा कोणत्या मुद्द्यांवर जे आहे आपला खासदार असेल किंवा निवडून येणारा जो उमेदवार असेल त्यांनी काम केलं पाहिजे याचा उल्लेख आता येथील नागरिकांनी केलेला आहे. विकास कामांचा मुद्दा प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेत असल्याचा पाहायला मिळतो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा उल्लेख करते की वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे, सामना रंगलेला आहे. एकीकडे महायुतीकडून जे आहे भाजपतर्फे उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलेलं आहे तर वर्षा गायकवाड काँग्रेसच्या उमेदवार आहेत. अर्थातच पहिल्यांदा दोघंही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या विभागातील जे मुद्दे असतील स्थानिक मुद्दे असतील वांद्रे स्टेशन आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम असेल बहिरामपाडा असेल किंवा स्कायवॉक जे बांधलेलं आहे ते देखील जे आहे विनाकारण जे आहे पुढे नेऊन ठेवलेलं आहे. रिक्षावाल्यांची मजुरी असेल हे मुद्दे आता जे आहे जनतेने मतदार राज्याने उपस्थित केलेले आहे. आता आगामी काळामध्ये या मुद्द्यावर कशा प्रकारे जो उमेदवार आहे तो काम करेल हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं असेल. दिवसभरामध्ये निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील वाचायचे असतील तर यासाठी तुम्ही लॉग इन करा माय महानगर .com ला. कॅमेरामॅन उदेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.